श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कई भेट सी बामदला सुभद्रा। प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा। महाराज म्हणतात हे जे सर्व जग दिसते त्याला कोणीतरी नियंत आहे असे तुम्हाला वाटते का? एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल? तर पांचभौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे, पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही। पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी करता असलाच पाहिजे ना, म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही। जिथे सध्या वस्ती नाही तिथे ही मंदिरे बांधलेली आपण पाहतो, आणि ती कोणी बांधली यावर तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच। म्हणून काय की ज्या की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे, आणि तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच। महाराज पुढे म्हणतात आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात, बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात, त्यांच्या खेळामध्ये बाळणपण होते, मुले होतात, सर्व काही करतात, पण त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात। त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही। असेच आपण संसारात वागावे, जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारी करणारा तोच असतो। तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे? समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे, तेथे आपण त्याचे बरेच वर्षे आपण भाडे भरतो आहे, पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही? तसेच आपले प्रपंचात झाले आहे, जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो आहोत, परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून त्याला लावता येणे शक्य आहे। आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे, आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत। आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये। भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय? बरे तसे न झाले तरी प्रपंच चालूच आहे। प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया। सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मग खास चिंतारहित होईल आणि पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल। महाराज शेवटी म्हणतात हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे। प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।